प्रसिद्ध अभिनेत्री रीमा लागू यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. अंधेरीच्या कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी रात्री अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने कुटुंबियांनी त्यांना जवळच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. सिंहासन मधली करारी सून, तू तू मेमे मधील खटाळ सासू, मराठी रंगभूमीवरील समर्थ नायिका आणि बॉलिवूड मधील अनेक नायिकांची आई अशा बहुरंगी बहुढंगी भूमिका साकारून सिनेनाट्यसृष्टीवर ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचं मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. त्या 59 वर्षाच्या होत्या. रीमाताईंची आकस्मिक एक्झिट सगळ्यांनाच चटका लावून जाणारी आहे. बॉलिवूडच्या पडद्यावरून रीमा लागू जगभरात पोहोचल्या. मैंने प्यार किया, हम आपके है कौन, कुछ कुछ होता है, कयामत से कयामत तक, कल हो ना हो यांसारख्या सिनेमांमधून शाहरुख खान, सलमान खान, काजोल, जुही चावला यांची ग्लॅमरस आई म्हणून त्या सगळ्यांनाच आवडल्या. पण वास्तव मधल्या रघुभाईच्या आईची कणखर भूमिकाही त्यांनी ताकदीने साकारली होती. या गुणी अभिनेत्रीचं अचानक निघून जाणं सिनेनाट्यसृष्टीसाठी मोठा धक्काच आहे. रीमा लागूंनी 50 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केले आहे. रीमा लागू यांना त्यांच्या आईकडून अभिनयाचा वारसा मिळाला. पुणे येथील हुजूरबागा या शाळेत शिकत असताना त्यांच्या अभिनय क्षमतेने लक्ष वेधून घेतले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या अभिनेत्री म्हणून प्रवासाला सुरुवात झाली. मराठी रंगभूमीपासून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. 70-80 दशकात रीमा लागू यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटात काम सुरू केले. कलियुग हा रीमा लागू यांचा पहिला हिंदी सिनेमा. हिंदी चित्रपटात रीमा लागू यांनी प्रामुख्याने सहाय्यक अभिनेत्रीच्या आणि आईच्या भूमिका केल्या, पण त्यांचे हे सर्व रोल चांगलेच गाजले. करियरच्या सुरुवातीला त्यांनी आक्रोश सिनेमात डान्सरची भूमिका केली होती. सुप्रिया पिळगावकर यांच्या सोबतची तू तू मेमे, श्रीमान श्रीमती या त्यांच्या हिंदी मालिका प्रचंड गाजल्या होत्या. आपल्या कणखर अभिनयाने सिनेसृष्टीत वेगळेपण जपणाऱ्या हरहुन्नरी अभिनेत्री रीमा लागू यांना कर्नाळा टीव्ही तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.